लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। विजय नाटा फाउंडेशन ने आज नेरूर सेक्टर 15 में खाद्यान्न वितरण कार्यक्रम चलाया, जहां सैकड़ों नागरिकों को राशन किट बांटी गई। शिवसेना शाखा में आयोजित इस सेवा कार्यक्रम में विभाग प्रमुख संजय भोसले और शिवसेना पदाधिकारियों के हाथों स्थानीय नागरिकों और कामगारों को यह राशन किट बांटी गई। नवम्बई में यह खाद्यान्न वितरण उपक्रम शिवसेना उपनेता विजय नाटा की ओर से चलाया जा रहा है, ताकि लॉकडाउन के त्रासदी के बीच कोई भी नागरिक अन्न के अभाव में भूखा न रहने पाए। देखिए रिपोर्ट। लॉकडाउन और कोरोना महामारी के बीच काम धंधा बंद होने से परेशान नागरिकों के लिए विजय नाहटा फाउंडेशन नवम्बई में खाद्यान्न वितरण कार्यक्रम चला रहा है। आज यह अभियान नेरूर सेक्टर 15 में चलाया गया, जहां विभाग प्रमुख संजय भोसले एवं शिवसेना पदाधिकारियों ने सैकड़ों नागरिकों और कामगारों को राशन किट का वितरण किया। विभाग प्रमुख संजय भोसले ने कहा कि उपनेता विजय नाहटा की यह मानवीय पहल हजारों नागरिकों के घर में चूल्हा जलाने और उनका पेट भरने में मददगार बन रही है। संजय भोसले ने विजय नाहटा फाउंडेशन के इस खाद्यान्न सेवा अभियान की भी सराहना की। जिथे जिथे गरजवंतांना याची गरज आहे, त्या त्या ठिकाणी सर्वत्र गेली 10 दिवस या धान्याचं वाटप चालू आहे। आणि याच वेळी नाही, गेल्या लॉकडाऊनला सुद्धा सन्माननीय नाटा साहेबांनी अगदी धान्य वाटप, दिवाळीचं फराळ वाटप, त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना जिथे बेड्स मिळत नाही त्याच्यासाठी त्यांनी सर्व उच्च स्तरावरती बोलणी करून कोविड सेंटर उभे केले। आणि खरंच आनंद वाटतो की आज आम्ही नाटासाहेबांचं नेतृत्व आम्हाला लाभलं आहे आणि त्यामुळे सर्वत्र जनता नवी मुंबईमध्ये अत्यंत सुखी आहे आणि त्यांना प्रत्येक शिवसैनिकाचा मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। आणि आज या ठिकाणी जी नाटासाहेबांनी हे अन्नधान्याचं किट वाटप इथे केलेला आहे, त्यासाठी सर्व शिवसेना आम्ही त्यांचे ऋणी आहोतच, तर आमच्या प्रभागातील सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानतो। मी वेळोवेळी शिवसेनेच्या या शाखेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना मदत करत असतो आणि आवाहन करत असतो की खरंच ही दुसरी लाट आहे। पहिल्या लाटेमध्ये आपण सावरलो आहोत, परंतु दुसरी लाट त्याच क्षमतेने पुन्हा आलेली आहे। तर नागरिकांनी काळजी घ्या, प्रशासनाने जी जी तुम्हाला निर्बंध घालून दिले त्याची काटेकोरपणे पालन करा। तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागेल शिवसेना शाखा व शिवसैनिक तुमच्या मदतीला आहेच। कधी अर्ध्या रात्री आमच्या शिवसैनिकाच्या कुठल्या पदाधिकाऱ्याला आवाज द्या, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत। नवीन मुंबईला एक असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, ज्याला आपण आज नाटासाहेबांच्या नावाने ओळखतो। त्या नाटासाहेबांनी हे कार्यक्रम गेल्या वर्षापासूनच चालू केलं आहे। वेळेवेळी कोणाला काय गरज आहे आणि काय मी गरज देऊ शकतो, काय समाजसेवा करू शकतो, जी बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजसेवा, ते नाटासाहेबांनी अक्षरशः आम्हाला दाखवून दिलंय काय असते समाजसेवा। आता आरोग्य शिबिर सगळेच घेतात, रक्त तपास, डोळ्यांचं तपासणं असं सगळं नाही, पण त्यांचा विचार कसा होता महिलांच्याबद्दल, महिलांना कोणी महिला कशा करतात, रोगांच्यावर सहसा दुर्लक्ष करतात, हे दुखते ना जाऊन दे, उद्या हॉस्पिटलला जाऊया, उद्या जाऊया, परवा जाऊया आणि अंगावर काढतात। पण नाटासाहेबांनी त्यांचा विचार केला, त्यांच्यासाठी असं आरोग्य शिबिर ठेवलं, कॅन्सर तपासणी, म्हणजे वेळीवेळी काय गरज आहे त्याचं ते उपयोग रा हॉस्पिटलसाठी असून दे, रक्तदान असून दे, कोणाला खाट मिळवायची असून दे, सगळे शिवसैनिक हाताला हात लावून नाटासाहेबांबरोबर काम करतात। आज हे जे गरजाच्या टायमाला पुऱ्या नवीन मुंबईमध्ये कुठे कुठे लागतात बेलापूरपट्टीमध्ये नाटासाहेबांनी हा कार्यक्रम घेतला आणि असं व्यक्तिमत्वाला आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा मानाचा मुजरा। बता दें कि मुंबई और नवम्बई में अधिकांश मजदूर तबका है, जो कोरोना लॉकडाउन के कारण रोजी रोटी के लिए बेहाल हो गया है। ऐसे में शिवसेना नेता विजय नाहटा नवम्बईकरों को सेवा और सुविधा दिलाने के साथ ही हर दिन सैकड़ों मजदूरों की भूख मिटाने के इंतजाम में जुटे हैं। विजय नाहटा फाउंडेशन का यह खाद्यान्न सेवा अभियान नवम्बई में लगातार चल रहा है, जो इसका सबूत देता है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।